आणि आता बातमी विस्ताराने. गेल्या वर्षाप्रमाणे बदलापूर यंदाही बुडण्याची भीती आहे. गेल्या वर्षभरात बदलापूरच्या पूर व्यवस्थापनाबाबत कोणत्याही उपाययोजना सरकारने केलेल्या नाहीयेत, त्यामुळे यंदाही पुराची वाट पाहण्यापलीकडेच बदलापूरकरांकडे कोणताही मार्ग उरलेला नाहीये. पाहूयात याबद्दलचा हा एक रिपोर्ट. बदलापूर यंदाही बुडणार? बदलापूरला यंदाही पुराचा धोका. पूरग्रस्त बदलापूरकरांना वाली कोण? पावसाळा आला की बदलापूरकरांना आनंद होण्याऐवजी त्यांच्या मनात धडकी भरते. गेल्या 2 वर्षात बदलापूरला 1-2 वेळा नाही तर तब्बल 3 वेळा महापुराचा तडाखा बसलाय. बदलापूर पश्चिमचा बहुतांश भाग हा जलमय झाला होता. गेल्या वर्षभरात महापूर टाळण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे यंदाही बदलापूरचं बुडलापूर होणार का अशी भीती बदलापूरकरांमध्ये आहे. आपल्या घरातले डॉक्युमेंट्स असतात, किती सांभाळायचं, कोणाकडे ठेवायला द्यायचे, दागदागिने असतात, काही महत्वाच्या गोष्टी असतात, काय करायचं त्यासाठी. आम्हाला खूप भीती वाटते. पावसाळा म्हटला की जून जुलै आला की आम्हाला भीती वाटते की आता काय होणार. एवढं नुकसान होतं पण काही भरपाई मिळत नाही, काय नाही, त्यामुळे आम्हाला ते सतत फेऱ्या मारावं लागतात. असेल त्याला ते बोलतायत की तुमचं शॉप लायसन आणा. आता पाण्यामध्ये शॉप लायसन केलं तर आम्ही कुठून आणणार बरं. नगर परिषद प्रशासनानं उल्हास नदीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेतली खरी, पण प्रत्यक्षात नगर परिषदेकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याची कबुली मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रमाणे 2 स्पीड बोट आपण ऍड केलेले आहे, त्याचबरोबर काही नवीन बोटी सुद्धा, फायबरच्या बोटी, त्याचबरोबर रेस्क्यू असणाऱ्या बोटी, त्याबरोबर काही इंजिन्स जे आहेत ते नवीन घेतलेले आहेत. आणि आपल्याकडचं जे मनुष्यबळ आहे तर ते जर अपुरं आहे थोडंसं, त्यामुळं आपण काही व्हॉलंटियर्स आणि काही संस्थांच्या माध्यमातून देखील अशा परिस्थितीमध्ये मनुष्यबळ आपण उपलब्ध करून घेणार आहोत. पूर व्यवस्थापनाच्या नावाखाली वर्षभर प्रशासनानं कागदी घोडे नाचवले, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात तरी बदलापूर जलमय होऊ नये एवढीच प्रार्थना करणं आता बदलापूरकरांच्या हाती राहिलंय. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ.